नमस्कार, मी मनाली गोये, बदलापूर विकास न्यूज चॅनल मध्ये आपले स्वागत। पाहूयात आजच्या ठळक बातम्या। खरवई मांटिवली जुईली च्या ग्रामस्थांचा इमारत बांधकामाला विरोध, असे माजी नगरसेवक राजेंद्र धुळे यांचे प्रतिपादन। होऊ देणार नाही, त्यासाठी काही संघर्ष करायला लागला तरी चालेल। आमच्या तिन्ही गावातील ग्रामस्थांचा त्या संघर्षासाठी मला पूर्ण पाठिंबा आहे। जो प्रोजेक्ट त्यांनी राबवायला लावलेला आहे तो त्याच्यामध्ये त्यांनी जवळजवळ 16 एकर जागा अॅक्वायर केलेली आहे, म्हणजे त्याची मागणी केलेली आहे 16 एकर जागेची। तर त्याच्यापैकी जवळजवळ 5 ते 6 एकर जागेमध्ये बौद्ध व आग्री अशी दोन्ही वस्ती आहे, म्हणजे जवळजवळ 40 ते 45 वर्षापासून तिथे आहे। आम्ही कोणाची दमबाजी ऐकून पण घेणार नाही, आमचा संघर्ष चालूच राहणार आहे। हो, सर्वच लोकांचा विरोध आहे। त्याच्यामध्ये जी लोक बाधित झालेले आहेत, म्हणजे ज्यांची इथं त्याच्यामध्ये या जागेमध्ये वस्ती आहे, त्यांचा तर म्हणजे विरोधच आहे। तसेच या योजनेचा बनवला गेलेला DPR प्लॅन हा चुकीचा असल्याचं आरोपपत्र आमदार किसन कथोरे यांनी नगरविकास मंत्रालयाकडे सादर केले आहे। आगामी निवडणुकीत राज्यात व केंद्रात युतीची सत्ता येणार, असे आमदार एकनाथ शिंदे यांचे प्रतिपादन। पूरे देश में कितने घोटाले किए हैं आप सब लोग जानते हैं। महंगाई बढ़ गई है, आम आदमी का जीना मुश्किल हो गया है। महाराष्ट्र सरकार पूरी तरह फेल हो चुकी है। अभी परसों ही देखो कि 5 जवान हमारे शहीद हो गए और पूरे टाइम 2 जवानों के सर काटकर पाकिस्तान में ले जाने का घृणास्पद कृत्य पाकिस्तान ने किया है। लेकिन ये जो UPA सरकार है इसमें कुछ भी टिप्पणी या बात करने को तैयार नहीं है। ये लोग जानते हैं और लोग भी जानते हैं कि अगले चुनाव में क्या करना है, लोकसभा में और विधानसभा में। महाराष्ट्र में तो पूरी तरह ये सरकार फेल हो चुकी है, आघाड़ी सरकार। और शिवसेना प्रमुख बाला साहब जी का जो सपना है कि 2014 में ये महाराष्ट्र में शिवशाही का सरकार आएगा और जरूर आएगा। आपल्या या वाढत्या बदलापूर शहरासाठी बदलापूर विकास हे एक नवीन चॅनल सुरू होत आहे। आमच्या स्कूल कमिटीतर्फे, शाळेतर्फे, या चॅनलला आमच्या सर्वांतर्फे शुभेच्छा आणि यांनी उत्तरोत्तर प्रगती करो ह्याच आमच्या अपेक्षा।